ईशा तू नहीं दिला सर मग कोणी ठेवला ऍड्रेस साहिल कदाचित साहिलने ठेवला असेल तुझ्यासाठी गुपचूप साहिलने नाही गं काल तर साहेब बघ सत्य आहे कोणाचा फोन आहे साहिलचा आहे हो ना मग नक्की त्यानेच ठेवला असणार घे फोन घे आणि विचार त्याला हॅलो कशी आहेस पाय बरा आहे आणि मी सुद्धा आणि साहिल तू आत्ताच मला ऑफिसला सोडून गेलास ना तुला काम नाहीये साहिल आज काम करायचा मूडच नाही हो पण मला कामाशिवाय पर्याय नाही त्यामुळे तू फोन ठेव मी नंतर तुला फोन करते तुझ्याकडे ना माझ्याशी बोलायला कधीच वेळ नसतो तुझ्यापेक्षा तुझा हा स्काफ बरा हा माझ्या जवळ तर असतो नाहीतर तू परी हे बघतेस का जरा हो सर एक मिनिट अरे साहिल ऐक मी नंतर फोन करते हा बाय अच्छा हे बघ ऐक 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 काय आज 1:30 वाजताची अपॉइंटमेंट आहे डॉक्टर कोठारींची तुझा पाय दाखवायचा ना ए डॉक्टर कशाला मी अगदी बरी आहे परी मला काही ऐकायचं नाहीये तू मध्ये बोलू नकोस कळलं साहिल ठीक आहे तर मी दुपारी येतोय आपण जाऊया बर आता फोन ठेवू बाय मला सरांना दुपारच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट बद्दल सांगायला हवं आत्ताच सांगते निघाल्या मॅडम सिंपथी मिळवायला बस ना बस एक मिनिट अवकाश